राधिका, राधिका बाहेर ये. हो आले ना. हे घ्या. ते सगळं बाजूला ठेव. हे पाहिलंस का तू? काय हे बघ आधी काय केलंय त्याने बघ. आत्ता विचारलं होतं ना त्याला मॅथ्सचा होमवर्क केला का म्हणून, हो म्हणाला. आणि आता बघ, मी चेक केलं तर सगळं कोर आहे, काही केलेलं नाही. काय रे अथर्व, असं काऊन केलंस तू? आई मी केलं होतं. अरे काय केलं होतं, दिसत नाही मला. आई मी लिहिलंच होतं. अगं राधिका, सरळ सरळ खोटं बोलतोय तो. पण तो खोटं. मग काय, मी खोटं बोलतोय राधिका? त्यात नाही नाही, बरोबर आहे, आपलंच चुकलं. आपण दोघही कामावर असतो ना सतत, पोराकडे कोणाचं लक्षच नाही. वाया चाललाय पोट्टा, वाया. त्याच्यात आता तर काय, आपण सिंगापूरला जाणार दोघही, कोण लक्ष देणार आहे त्याच्याकडे? असं काऊन बोलून राहिलात तुम्ही? नाही तर काय, 7 दिवस तिकडे गेल्यानंतर राधिका त्याच्याकडे कोण लक्ष देणार आहे? आपलं पोट्ट नुसतं दिवे लावेल इथे. अहो तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आधी शांत व्हा बरं, मी पाहते. कसं बघणार आहेस राधिका? तू पण आहेस ना माझ्या बरोबर तिथे सिंगापूरला, कसं बघणार त्याच्याकडे? तुम्ही चिडचिड नका करू बरं, मी नाही येत सिंगापूरला. हा राधिका, काय झालं? काही टेन्शन आहे? या टेन्शन कसलं? हा नाही, आज सुद्धा अथर्वनी मॅथ्स होमवर्क नाही केलंय. अरे मी त्याला सगळं सांगून आले होते, पण पाहा ना सगळं कोरच आहे. गेला तर मग गेला कुठे? बरं ठीक आहे अथर्व, उद्यापासून तू आणि नेहा एकत्र अभ्यास करा. ओके, खरंच घेशील का तू त्याचा अभ्यास? हो ये, दप्तरात टाके. जायचंय ना स्कूल मध्ये आज? पण आता भक्ती मी सोरवले त्यात बघ तुला. जाऊ दे रे होती, मी जातच नाही सिंगापूरला. अगं तू का नाही जाणार आहेस? नाही नकोच, ऐकायचं नाही, याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. हे बघ, तू सिंगापूरला जा, तिकडे आई बाबा आहेत, मी आहे, आम्ही बघू त्याच्याकडे. अथर्वचं टेन्शन घ्यायचं, तू जा आणि मस्त एन्जॉय कर. ते नंतर बघू आपण, टिफिन घेऊन येते त्याचा. त्याचं आवडलं का बघते. दादा तू काळजी काऊन करतोस? अरे मी फोन करेन ना तिकडनं. नाही काळजी नको करू तू. हा भरचल नंतर करते फोन तुला. खरंच खूप बरं वाटून राहिलं मला, ते मला सिंगापूरला घेऊन जाऊन राहिले. खूप दिवसांनी आम्ही दोघच असे फिरायला जाणार होतो, खरंच खूप छान वाटून राहिलं. आता सगळं चांगलं होणार. यानी ऐक ना, आता आपल्याला तिकडे करन्सी एक्सचेंज करावी लागेल ना जायच्या आधी. ओ माय गॉड, कमाल. काय असतं एक्झॅक्टली, किती घेणार आपण? असेल काहीतरी. काय यार, काय प्रॉब्लेम आहे तुझा? काय एवढं शांत सांगतेस? गाडीत बसल्यापासून शांत आहेस तू. एक मिनिट, तू सिंगापूरची ट्रिप कॅन्सल तर करत नाहीस ना? ओ गॉड, वर्स, तू गुड फॉर नथिंगला घेऊन चाललायस ना? अरे नाही बच्चा, असं काही नाहीये. ते माझ्या डोक्यात सगळे कामाचे विचार येत आहेत ग, म्हणजे हे सिंगापूरला जायच्या आधी इथली काय कामं लाईन अप करायची आहे, ते पेंडिंग कामं नको राहायला वगैरे, ते सगळं डोक्यात आहे ना, म्हणून बाकी काय. हो, प्लीज कामाचं बघ इकडेच, मी तिकडे गेल्यावर काम नाही करायचं अजिबात. हो तू हो पुढे, मी आलोच. बच्चा आपण एकत्र. चल वेट ये लवकर. अरे यार राधिकाने तर यायचं नक्कीच केलं, आता त्याच्यात आई बाबा पण आहेत तिच्या बरोबर. तर काय केलं म्हणजे राधिका नाही म्हणेल काही कळत. अरे हा, एक गोष्ट अशी आहे जी केल्यानं राधिका नक्कीच यायला नाही म्हणेल. हॅलो, काय झालं, काय विसरलं का? हा राधिका,
काय नाही, जरा प्रॉब्लेम झालाय का? काय झालं? काय नाही, ऑफिसने माझं सिंगापूरचं तिकीट काढलं होतं की नाही? म्हणजे एकट्याचंच काढलं होतं. त्यांना मी सांगितलं की ते जरा कॅन्सल करा, माझी बायको पण येते. तर आता आपल्या दोघांची तिकीट मलाच काढावी लागतील ना, म्हणजे त्याचा खर्च मलाच करावा लागणार. तुम्ही का? अहो पण तुमचा सगळा खर्च तर कंपनीच करणार होती ना. हो पण तो एकट्याचा खर्च करणार होता ना ऑफिस. तू येते म्हणल्यावर सगळा खर्च तर माझ्यावरच पडलाय, काय करणार? हो का? मग मग काय आता? जाऊ दे आता, तुला मी कमिट केलंय, आपलं ठरलंय तर त्याप्रमाणे मी नेणार तुला. करू खर्च, काय आता? असं काय करून राहिलात तुम्ही? असं किती खर्च येईल? खर्च ना काय, 2.5-3 लाख तर कुठेही नाही गेला. बाप्पा, 2.5-3 लाख? तर राधिका, तिथलं राहणं खाणं पिणं, फ्लाईटची तिकीट आणि आत्ता बुक केली आहे त्यातल्या तर चीपेस्ट ना, तरी 2.5-3 लाख आहे. खरं तर जास्त. मग राहू द्या. नाही नकोच, मी नाही येत, तुम्ही जा. नाही, एवढं फिरण्यासाठी इतका खर्च करणं मलाही नाही पटून राहिलं. नाही नाही, असं कसं? नाही, मी तुला कमिट केलंय ना, मी तुला कबूल केलंय की नाही? नाही आता त्याप्रमाणेच करू आपण. नाही आओ, खरंच नको, इतका खर्च नको. नाही असं कसं राधिका, नाही जाऊ दे आता, काय नाहीतर परत आई बाबा मलाच बोलायचे, परत ऐकवतील मला काहीतरी. आधी कबूल केलं आणि आता नेत नाहीस राधिकाला म्हणून. तुम्ही काही काळजी करू नका, मी सांगते बाबांना. अग पण राधिका, बाप मला तुमची मेहनत दिसून राहिली ना. नाही, 2.5-3 लाख रुपये असे फिरण्यावरी खर्च करणं मलाही बरोबर नाही वाटून राहिलं. खरंच कॅन्सल करूया, तुम्ही जा आता, मी नाही येत. हा पण ते बाबांना. तुम्ही काळजी नका करू, मी सांगेन म्हटलं ना. सांगेन. ठीक आहे, मग आता काय बघूया. ठेवते फोन. येस, हा फायनली शनायाला कळवतो वाटलंच मला. सगळं चांगलं होऊन राहिलं, अजून कशी नाही आली अडचण. त्यांचंही बरोबर आहे, एवढा खर्च करून कशाला जायचं उगीच. त्यापेक्षा न गेलेलंच बरं. अरे सुनबाई, जरा चहा ठेवतेस का? सुनबाई, सुनबाई, अगं लक्ष कुठे आहे तुझं? काय झालं बाबा? चहा ठेवतेस ना? हो मांडते. ए थांब. हॅलो, चेहरा काऊन पाडला? कुठे काय आई? काही नाही. काय झालं? काय झालं? अहो बाबा खरंच काही नाही. आता यांचा फोन आला होता. काही बोलला का तुला तो? नाही बाबा. मग? नाही, ते म्हणत होते का त्यांच्या कंपनीने त्यांचं आधीच बुकिंग करून ठेवलं होतं सिंगापूरचं, पण आता मी येणार म्हणून ते कॅन्सल करायला लागेल आणि आमच्या दोघांचं यांना नवीन बुकिंग करायला लागेल म्हणून. अरे मग बढिया आहे, जायचं दोघांनी, मजा करायची. का बाई, मजा आहे बाई एका बाईची. काय बर राधिका, मालिक तुझ्यासाठी का करून राहिलाय. मस्त मस्त जा, मजा कर, सिंगापूरला जा. अहो ऐकलं का, आपल्या कुळातली पहिली सुनबाई आहे जी परदेशी जाणार आहे. हो ना? खरं सुनबाई, तुझा आणि गुरुनाथचा अभिमान वाटतो आम्हाला. मला पण वाटत. मस्त सिंगापूरला जा, मजा करा, एन्जॉय करा, मग परत. इथली काय काळजी करू नका, इथलं आम्ही सांभाळतो, मी आणि ही. काय ग? आहोत ना आम्ही. नाही, मी येत नाही असं सांगितलं यांना. ले काऊन नाही सांगितलं? असं काऊन करून राहिली तू राधिका? काय बर आता तो तयार आहे तुला सोबत न्यायला. मग तुलाच वाटत होत की नाही? सांग बर, तू सारखी सारखी म्हणायचीस का नाही? कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया, कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. मग आता काय झालं, तो तयार आहे ना तुला सोबत घेऊन जायला, मग तू का नाही म्हणते? आई ते न्यायला तयारच आहेत, पण कसं आहे ना, आधी हे एकटे चालले होते
तोपर्यंत कंपनी खर्च करत होती. आता मी पण यांच्या बरोबर जाऊन राहिले म्हटल्यानंतर यांच्यावरती सगळा खर्चाचा भार येईल ना. बाप्पा, का असा एवढा मोठा खर्च करायला लागते? आई अहो, 2.5-3 लाख रुपये होईनच ना खर्च. अगो होऊ दे ना, काय प्रॉब्लेम आहे, करेल गुरु खर्च. कस आहे आता तुझ्याशिवाय कुणावर खर्च करणार आहे तो? बरोबर आहे बाबा, पण काय म्हणजे नुसतं फिरण्यावरती 2.5-3 लाख रुपये खर्च करणं मला तरी पटत नाही बा. काय सुनबाई, मी जे काही खर्च करणार आहे ना तो मायले तुझ्या सुखासाठी खर्च करणार आहे का नाही? हो बरोबर आहे, पण नको आई, उगीच ते सगळं जीवावर येत. बस झालं सुनबाई, खर्च खर्च खर्च. नाही बाबा, एरवी घरातला सगळा खर्च यांच्यावरतीच पडतो ना, आता त्यात हा फिरण्याचा खर्च नको त्यांना, खरंच नको. अजूनही भाऊसाहेब सुभेदार जिवंत आहे, काळजी नको करूस, माझ्या फंडातून पैसे देईल मी. आओ बाबा, तुमचे पैसे तुमच्या उपयोगी पडायला पाहिजे ना, आमच्यावरती काऊन खर्च करता तुम्ही? नाही खरंच नको, आता नको, पुढच्या वेळेला जाईन मी. हा आधी तुमच्यासाठी चहा मांडते. तू तुझी तयारी कर, मी पाहते. गुरुनीच हिला नाही म्हटलं असेल. गुरु असं वागुंडा आला हा नो. हा बरं, पोरीचा चेहरा कसा पडलाय, ती इच्छा आहे जायची, गुरुच नाही म्हणते. तुम्ही बोला ना त्यासोबत. मी नाही बोलणार त्याच्याशी. हा नो, या विषयावर मी त्याच्याशी बोलणार नाही. मी बोलेल आनंदशी. हॅलो आनंद. यार ही बच्चा का नाही येते? पानवलकरांनी अडवलं तर नाही ना हिला? फोन करू का? नको, काहीतरी कारण सांगून येत असेल. लवकर लवकर लवकर. कॅनी तुला एक गुड न्यूज द्यायची. आई नो, तू मला युरोपला पण नेतोस ना? नाही, युरोप वगैरे नाही. आई नो, ऑरेंजेस परत झाले तर नागपूरला. ऑरेंज? अच्छा, तुला किती वेळा सांगितलं, माझे आई बाबा येते त्यांना तू. हा ठीक आहे, गुड न्यूज फोकस. हा तर गुड न्यूज अशी आहे की राधिका सिंगापूरला आपल्या बरोबर येत नाहीये. काही नाही, तिला मूर्खात काढलं मी. अजून मी काय केलं, तिला फोन केला, तिला सांगितलं मी जर एकटा गेलो असतो ना तर ऑफिसने माझा सगळा खर्च ऑफिशियली केला असता, पण आता जर दोघं चाललोय तर सगळा खर्च माझ्यावर पडेल. त्याच्यावर तिच्या डोळ्यासमोर सगळे खर्चाचे आकडे दिसायला लागले की म्हणेल नको मी नाहीये. सिरियस कसली कंजूस आहे ही. आय मीन यू कॅन इझिली अफोर्ड इट यार. ठीक जाऊ दे, पण ती नाहीये ते प्रॉब्लेम आहे. पण एक आता कसला प्रॉब्लेम बच्चा? तुझं काय, तुझं सेट आहे, तू बॉस आहेस, तू चाललायस निघून, मी काय सांगू? तुला काय वाटतं याचा विचार मी केला नसेल? आता तू एक काम, ओके चा, आता तू पुढे जा, मी येतो परत. जा पुढे. बाय. येस. आनंद भाऊजी, तुम्ही काय, आज काय विशेष? तुमच्या कामासाठी आलोय मी. माझं काय काम? अगं तुझ्याच कामासाठी मी आनंदला बोलवून घेतलंय. काका केव्हापासून सांगताय की सुनबाई आले की मग सांगतो काय काम आहे ते. काका आता तरी सांगा काय काम काढलंय. बाबा काय काम? नाही म्हणजे काय आनंद, तुला तर माहिती आहे की गुरु कामासाठी म्हणून सिंगापूरला चाललाय. हा तर
म्हणून मला असं वाटत पण तू गप तू मध्ये मध्ये बोलू नको सुनबाई हे मी ठरवलं आणि असंच होणार काय आनंद अगदी बरोबर बाबा आणि मी पण बघतो बहिणी आता तुम्ही सिंगापूरला जाणार कसे नाही खरंच त्यांचं लक्ष नाही लागायचं ते त्यांच्या कामात मी इथे हॉटेल वरती येते त्यांचं निम्म लक्ष कामात निम्म लक्ष माझ्याकडे राहू दे ना उगीच कशाला उगास नाही राधिका उगास नाही पाय बरं तुम्हाला सांग आतापर्यंत तू कुठे बाहेर फिरायला गेली नाही सारखं आपलं दुकान घर अथर्व आणि आमची सेवा बस अगं या पलीकडे देखील तुझं काही जग आहे का नाही याचा तू कधी विचार केला का काय आनंद सुनबाईला गुरुनाथ सोबत जायचं नाही हे मलाही पटतंय पण आम्हाला सुनबाईला सिंगापूरला पाठवायचं हो सोटक त्यामुळे आनंद एक काम कर पैसे माझ्याकडून घेऊन जा सुनबाईचं बुकिंग करून दे नक्की अहो बाबा आपलं ठरलं होतं ना कशाला तुम्हाला उगीच खर्च अगं सुनबाई मला मान्य आहे तुला वायफळ खर्च आवडत नाही आजपर्यंत तू काट कसलीनच वागली पण मला मान्य आहे संसार महत्वाचा आहे पण त्याही पेक्षा आपलंही जीवन महत्वाचं आहे की नाही अगं आयुष्यातल्या चार आनंदाच्या क्षणांवर तुझा अधिकार असू नये हे मला पटत नाही अगदी बरोबर आहे काका आणि हे मला पटलेलं आहे वहिनी गुरु तुम्हाला नेत नसेल ना तर काय फरक पडतो तुम्ही एकट्याने जा एकटी हो का एकटीनं व्यवसाय केला नाही मग एकटीनं फिरायलाही जायचं हरकत काय काय कसं देता एकदम 100% बरोबर आहे हे पाहा राधिका कोणती गोष्ट केल्याशिवाय कळत नाही आणि जमवल्याशिवाय जमत नाही जमवना जा ना सिंगापूरला फिरायला मस्त आनंद घे ना अशी जा सिंगापूरला आणि गुरुच्या समोर अशी ठक्कन दत्ता सारखी उभी राहा काय बरं तेव्हा गुरुचा चेहरा कसा होते ते त्याची आवाज निघून जाणार आहे तुम्ही करा त्याला एकदम झॅप आमची सुनबाई कमी नाही त्यालाही कळू दे मी सगळे तर कायचे काय बोलून राहिले नाही खरंच नको मी एकटी कशी जाऊ अरे एकट्याने कशाला तुम्ही टूर सोबत जा टूर म्हणजे कोणाच्या केसरी केसरी टूर्स वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात खूप छान सोय करतात म्हणे हो का अगं सुनबाई आज वर्तमानपत्रात जाहिरात आली ते काय म्हणतात लेडी स्पेशल टूर माय फेअर लेडी माय फेअर लेडी अगं जाहिरात तर रोज येते वर्तमानपत्रात पण मी काय म्हणतोय तर तू त्यांच्या ऑफिसला जा व्यवस्थितपणे सगळी चौकशी कर मग आपण ठरवून टाकू काय हो तो ठरलं मग आपण देऊया गुरुला मस्त पैकी सरप्राईज नाही नको नको त्यांना नाही आवडणार यात न आवडल्यासारखं काय आहे वहिनी आणि सरप्राईज म्हणजे सरप्राईज असते त्याची मजा वेगळी असते तुम्ही चला माझ्यासोबत वहिनी तुम्ही एकट्याने बिझनेस सुरू केला की नाही आता तुम्हाला असं वाटत नाही की तुम्हाला ते बिझनेस अजून वाढावं हो भाऊजी मग त्यासाठी तुम्हाला तुमचं कॉन्फिडन्स वाढवावं लागेल जो या चार भिंतीच्या आतमध्ये राहून वाढणार नाही चला तुम्ही केसरीच्या ऑफिस मध्ये घेऊन जातो मी तुम्हाला भाऊजी पण पण नाही निघिण नाही घरा दिका जा ना आता उगीच आपलं पण गिण करता जा आणि बुकिंग करून टाका परत हो सुनबाई जा जा तू